शहादा येथील दराफाटा येथे ट्रकने टपरीला उडवलंय शहादा ते खेतिया रस्त्यावर दराफाटाजवळ ट्रक टपरीत घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले झाले असून असून टपरीचे मालक मुसळदे हे गंभीर जखमी त्यांना छाती व डोक्याला दुखापत झाली आहे दरम्यान त्यांना धुळे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास धडगाहून भरधाव वेगात शहाद्याकडे जाणारा ट्रक क्रमांक शून्य चार शेचाळीस तीसचं नियंत्रण सुटल्याने तो थेट पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या नाश्ता आणि चहाच्या दुकानात घुसला दाराफाट परिसरातून गेल्या काही दिवसापासून अपघाताची मालिका सुरू आहे अपघातामुळे अनेकांना गंभीर दुखापतींना सामोरं जावं लागत आहे जिथे हा अपघात झाला तेथे पोलीस चौकी आहे मात्र तरीही अपघातांची मालिका पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असा आरोप नागरिक करताना दिसून येत आहे खिदिया शहादा अर्थात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गावर प्रशासनामार्फत गुन्हेगारी आणि अपघात नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस चौकी बांधण्यात आली होती मात्र काही महिन्यापासून येथे एकही पोलीस कर्मचारी थांबत नसल्याचं समजलं त्यामुळे ही पोलीस चौकी शोभेची ठरत असून सदर घटनेची फिर्याद कोणीही दिली नसल्याने तीन दिवस उलटूनही घटनेचा पंचनामा करण्यात आला नसल्याचं उघड होत आहे